सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मैत्रिणींनो, मजेत ना? किती सुंदर दिसत आहेत. थायलंड मध्ये आमच्या भारतातल्या अप्सरा उतरलेल्या आहेत. इतक्या सुंदर सगळ्या दिसतात. वा 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 वा. तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. इतक्या छान, खूप सुंदर दिसतंय तुम्ही सगळ्याजणी. मला असं वाटलं की सगळ्या नऊवारी नेसतील, पण इतक्या छान तयारी करून जणू काय इथे लग्नच आहे. कुणाचं लग्न लावायचं मग थायलंड मध्ये? फेमचं लग्न लावायचं. फेम, तुझं लग्न लावायचंय? एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस, आणि त्याच दिवशी आज ऋतुजाचा वाढदिवस देखील आहे. ऋतुजा, तुला वाढदिवसाच्या भरभरून भरभरून ट्रेन भरून ट्रक भरून आणि फ्लाईट भरून एवढा शुभेच्छा. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear Ruduja. Happy birthday to you. तुझ्या वाढदिवस आपण बँकॉक मध्ये साजरा करतोय, कसं वाटतंय? भारी वाटतंय, भारी वाटतंय. बँकॉकच्या पेशवा रेस्टॉरंटमध्ये, ज्याची सुरुवात आजपासून होणार आहे, कारण आज आहे महाराष्ट्र दिन. आणि आज आम्ही सगळेजण घेणार आहोत असल मराठ मोळ्या जेवणाचा आस्वाद. आणि तुम्ही दोघी जणी खूप छान दिसताय. थँक यू. मॅचिंग मॅचिंग झालंय बघा ना. इन्स्पिरेशन इज रंजिता. थँक्यू, थँक्यू. आज कोणत्या गाण्यावर डान्स करणार? चंद्रा. चंद्रा चालेल. छान दिसतंय. आता कसं वाटतंय? छान छान वाटतंय. आणि हे अरेंज केल्यामुळे आम्हाला सगळ्यांना नटता आलं, सगळ्यांना छान असं बघता आलं. हो, नाही तर मग साडीमध्ये घालायला, आम्हाला साडीमध्ये बघणार कोणाला. साडी किती गोड आहे ग, नस तर एकदम शोभून दिसते. थँक यू. आणि सारा इथे पण. वा वा. आता इकडे सगळ्यांना तुम्ही नऊवारी साडी नेसायला लावून ते खूप छान केलेलं आहे. सगळे अगदी थटापटाने तयार झालेलं आहे. तर दुर्गाने सगळ्यांना नथ दिलेला आहे, सगळ्यांनी घातलेला आहे नथ, आणि तिने दिलेलं नथ अति उत्तम छान आहे. मी माझं आणि मम्मीचं दोघांचं मिळून एक नथ. अच्छा. मंडळी, आणि आत्ता आमचा आजचा शेवटचा दिवस आहे, आणि आजचा शेवटचं डिनर बँकॉकमधला करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत पेशवा रेस्टॉरंटमध्ये. आणि जे सरप्राईज होतं महिलांसाठी, कोण असेल तिथे, कोण असेल, कोण असेल, तर ते सरप्राईज आहे सोनाली कुलकर्णी. येस सर, हे सगळ्यांसाठी खूप सरप्राईज आहे, आणि अजून त्यांना माहिती नाही आहे. तर चला आता मी त्यांना घेऊन येते, दादाताईंना भेटते, आणि बघा बघा आता धमाल बघा बघा. किती दिवसांनी भेटलो. कशा आहेत ताई? मस्त मस्त, एकदम छान मॅचिंग झालं. Thank you.
आवडलं ना? खूप आवडलं. खूप. बर्थडे सरप्राईज कसं वाटलं? खूप खूप भारी. आणि थँक्यू श्रवण दादा आणि रणजिता ताई, तुमच्यामुळे आम्हाला आज ते सोनाली ताईंना भेटता आलं. आम्ही लपवलं होतं सिक्रेट, सांगितलं नव्हतं एवढे एवढे कोणाला. आम्ही रोज गेस करत होता कोण असेल, कोण असेल, हे असेल का, ते असेल का. बट थँक्यू सो मच. आणि बर्थडेच्या दिवशी एवढं चांगलं मोठं सरप्राईज दिल्याबद्दल. एवढ्या 5 दिवसामध्ये मला इतकं सुंदर जेवण मिळालं, म्हणजे खूप सुंदर खास असावा आणि खरोखर छान. आणि हे सरप्राईज आम्हाला खूप आवडलं आणि आयुष्यभर लक्षात राहील. सोनालीला भेटून हो, सोनाली ताईंना भेटून खूप छान वाटलं. आता मला आपण जसं बोललेलो की आपल्याकडे आज सरप्राईज आहे 1 मे महाराष्ट्र दिन, त्यात आपलं मराठमोळं पेशवा रेस्टॉरंट आपलं थायलंडमध्ये ओपन झालेलं आहे. तर मला सांगा कोणी कोणी काय काय गेस्ट केलेलं, म्हणजे सोनाली येणार होती आम्हाला माहिती होतं, सगळ्यांपासून लपवलं होतं. कोणी काय गेस्ट केलं? स्वप्नील जोशी, महेश मांजरेकर. अजून कोणी काय गेस्ट केलेलं? जेवण कसं आहे मंडळी? जेवण आवडलं? उद्या घरी जेवणार आपण. उद्या घरी जेवणार. बँकॉकला. आवडलं जेवण? आवडलं जेवण? आवडलं. आणि आता उद्यासाठी खूप हे वाटतंय की आज शेवटचा दिवस आहे. आणि रंजिता थँक्यू सरप्राईज साठी. आवडला? आज भरपेट जेवणार. कधी? 26 तारखेला. 26 तारखेनंतर. आतापर्यंत जेवलो पण ही चव आजच मिळाली. घरची चव? घरची चव एकदम घर. म्हणजे आज तुम्हाला असं वाटतं की मी आली भारतात? भारतात. मिनी महाराष्ट्र. तुमची फेवरेट पुरणपोळी? कशी खाते रंजिता? नाही नाही ठोक ठोक. कसं आहे जेवण? चांगलं आहे ना? मस्त, एकदम मस्त. आवडलं ना? आणि ताईंच्या ट्रीपमध्ये आणि आवडीचं वांगं मिळालं. आवडीचं वांगं मिळालं आणि जेवण सगळ्या ठिकाणी सुंदर आणि खूप छान मिळालं. ताईंची जी ही जी ट्रीप आज फ्लाय विथ रंजिता ट्रीप आहे, ही आमच्या आठवणीत राहणार. सर्वांच्या सगळ्यांच्या आठवणीत राहणार. सोनल ताई आवडलं? अप्रतिम, अप्रतिम, एक्सलंट. मला खूप आवडलं मटन. हा चपाती म्हणते मला पुरी खायची आहे. मी म्हणते ती पुरणपोळी. मी पुरणपोळी आहे एक दोन इतकी आवडती पुरणपोळी. आय एम सो हॅपी की मी दुबईमध्ये गेली असताना दुपारी बंद असल्यामुळे मी फक्त मिसळ मिस केलं आणि ते मिसळ पाव खाऊन आलेले. थँक्स टू यू गाईज, वी कुड ईट दिस टुडे. थँक्यू. मस्त आहे. अप्रतिम पेशवा आहे. यशवी काय म्हणते? पप्पांना फोटो काढून पाठवू का? पप्पा आता तिकीट घेऊन येतील जेवण जेवायला. पप्पा आहे तशी हा. पप्पांना जर कुठे जेवण चांगलं भेटलं ना ते येतील हिला घेऊन, माझ्या बहिणीला. 100 वर्ष. पप्पांना 2 दिवस वाढवायचे का? चालेल चालेल. वाढवलं असतं तर खूप छान झालं असतं. तुम्ही आमच्यासाठी नवीन नाहीच आहात. रंजिता बरोबर बघून आता आम्हाला ते पेशवा पाठ झालेलं आहे. आणि ही आहे उर्वी. ही आम्हाला दुबईमध्ये भेटली होती. दुबईचा स्टॉक. दुबईच्या पेशवामध्ये. हा, दुबईच्या पेशवामध्ये बरं का. हा, आता उर्वी सांगेल आज जेवणामध्ये काय काय आहे. आज मी काय खाऊ हे आज उर्वी सांगणार. नक्की. हे आहे दही वडा. ओके. काजू मटर उसळ, पेशावरी पनीर, कटाची आमटी, मसाला वांगी, मसाला भात, दाल फ्राय, पुरी आहे आपल्याकडे आज, गाजर हलवा, श्रीखंड, चपाती आणि भात. व्हेज पदार्थ छान छान आहेतच, पण त्यासोबत नॉनव्हेज नसणार असं कसं होईल? नॉनव्हेजमध्ये काय काय पदार्थ आहेत ते पहा. चिकन कोल्हापुरी. कोल्हापुरी म्हटलं तर लगेच मिरची पण आली. काला मटर. काला मटर आणि रस्सा पण आहे. आणि हे आहे प्रॉन्स करी. प्रॉन्स धन्यवाद. सर्वप्रथम धन्यवाद.
ही कंपनी कशी चालू झाली हे मी सर्वात आधी तुम्हाला सांगेन. दुर्गाने तर मला सांगितलंच की नाही आता आपण सुरुवात करायची करायची करायची, पण ह्याच्या आधी माझ्या मनात कुणी ही गोष्ट आणली तर ती आहे श्रेयाताई, प्लीज या ना. आमचा जेव्हा गप्पा व्हायचा संध्याकाळी सगळं सांगून रेस्ट आरामात जेव्हा बसायचो तेव्हा तेव्हा दादांनी मला सांगितलं तू इतकी छान फिरते सगळी सगळंच करते तर मला असं वाटतं ना तुझी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी असावी आणि तू हे केलंच पाहिजे आणि तू हे करच. तुझ्या पुढच्या वेळेस इथे येणार ना तेव्हा मला ही गुड न्यूज मिळालीच पाहिजे. तुला जी काही मदत लागेल ती तू मला हक्काने सांग, आम्ही नक्कीच करू. आणि मला हे त्यांचं बोलणंच पुरायचं होतं त्यावेळेस. आपण खरंच करू शकतो म्हणजे या दोघांचा एवढा तर विश्वास आहे माझ्यावरती तर मी नक्कीच काहीतरी करू शकते आणि तुमच्या दोघांमुळे ती जिद्द मला आली आणि आपण आपली ट्रॅव्हल कंपनी सुरू केली. मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचतो ही म्हण चुकीची आहे. आज तुम्ही किती सगळ्यांनी साथ दिली म्हण अतिशय कुठे आम्हालाही आमच्या आयुष्यात मराठी माणसानेच खूप साथ दिली. म्हणजे फक्त आमचं रेस्टॉरंट नाही रंजिताची टूर कंपनी ही अशीच खूप जोरात आम्ही सगळ्या देशांमध्ये करतो तशी तू पण सगळ्या देशांमध्ये करू सगळ्यांना असेच मजा करा. सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. ऑल द बेस्ट रंजिता आणि अशीच खूप खूप मोठी हो, पुढे जा, सगळे सगळं जग फिर, या सगळ्यांना बरोबर घेऊन. बेस्ट स्माईल पूर्वा स्माईल प्लीज. थँक्स अ लॉट. मला असं आत्ता जस्ट येतानाच म्हटली रंजिता की अगं किती छान हसतेस तू, असं कधी म्हणजे एवढी छान कॉम्प्लिमेंट कधी मिळाली नव्हती. ती आज मिळाली, इन्व्हाइट झालं की मी खरंच खूप छान हसते तर मी अजून हसायला हवं, आनंदी राहायला हवं. तर मी इथून पुढे नक्कीच करेन. आणि ह्या फर्स्ट टूरमधनं असं वाटतं की खरंच आपण आपल्या स्वतःला वेळ द्यायला पाहिजे, आयुष्य खूप कमी आहे असं म्हणायला पाहिजे आणि खूप जास्त एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि फॅमिलीसोबत तर मी नेहमीच फिरते, पण जी अशी एक गर्ल्स टीम बनून जे आपण करतो स्वतःसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते मी इथून पुढे कंटिन्यू करेन. थँक्यू. अच्छा, आपल्यामध्ये असं क्यूट असं कोण आहे गोंडस बाळ, कुठे आहे वैष्णवी गोड बाळ? असते बाहेर आली की मला सांगते ताई तिकडे ना कुणाची तरी बॅग राहिली, ताई ते आलेत का विचारा ना. नाही म्हणजे तेवढ्याच असं गोड स्वरामध्ये बोलते बरं का, म्हणजे किती गोड आहे, किती गोड आहे. मोस्ट एनर्जेटिक कोण असेल? मैत्रिणीचं नाव लगेच संगीता, लगेच पुढे आलं नाव मैत्रिणीचं नाव. हा या या ताई या. आधी पुढे असता नाही आपण हा गेम खेळूया. येस येस, आपण हे नक्कीच केलं पाहिजे. थँक्यू, माझ्या या गुणाचं तू अगदी जाणून मला कौतुक केलंस त्याबद्दल. थँक्यू. या हे वैशाली ताई, मला माझी पण भेट आता नुकताच थोड्या वेळापूर्वी झाली, पण त्यांच्याबद्दल ऐकून मला इतकं छान वाटलं की खरंच किती गोड किती मस्त. ओके, माझं नाव वैशाली आहे आणि गेले 20 वर्ष मी माझा नवरा आणि माझा मुलगा इथे राहतो आहे. माझा नवरा तुषार हा आर्किटेक्ट आहे आणि पेशवा हे त्यांनी केलेला आहे. मी इथे विश्व हिंदू परिषदची व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि कल्चरल हेड पण आहे, त्यामुळे सगळे गणपती गणेश होळी दिवाळी हे सगळे फेस्टिवल माझ्या अंडर होतात. थायलंड खूप छान आहे आणि पेशवा इथे आलेला आहे त्यामुळे आणखीन खूप छान होणार आहे. डान्सिंग दिवा सोनाली करून फॅशनिस्टा तर नाही का खूपच गोड आहे. पूनम शेलार. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 बेस्ट वॉक ज्योती पाटील. मिस ग्लॅमरस कोण असेल, कोण आहे मला काही समजा
समजतच नाही. कोणतरी व्हिडिओ हा असं आहे ना कोणतरी. गोड गोड मस्त. मी सोनालीला सांगेन की प्लीज सर तू आलीस तर खूप छान वाटेल सर्वांना. नेहमीप्रमाणे अप्सरा आली आहे. रंजिता खूप पॉप्युलर आहे आणि आपण तिच्या युट्यूब चॅनलवर आहोत त्यामुळे मला माहिती आहे की हे खूप लोक बघणार आहेत. त्यामुळे ऑन रेकॉर्ड मी सांगते की मी सचिन आणि श्रेयाची सून नाहीये. खूप लोकांना वाटतं की पेशवा माझ्या मालकीचा आहे म्हणून मी एवढी जाहिरात करते. सून नसून मी त्यांची मुलगी आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि आपल्या हक्काच्या लोकांनी जर का आयुष्यात एवढं यश मिळवलं तर आपल्या प्रत्येकांना त्याचं कौतुक वाटतंच आणि तेवढंच मलाही वाटतंय. त्यामुळे त्यांच्याबद्दल आणि सिद्धांत त्यांच्याबद्दल कौतुक आहेच आहे. त्याशिवाय तुझ्याबद्दलही मला खूप कौतुक वाटतं की यु नो यूट्यूबचा इतका सुंदर वापर करून तू स्वतःचा ब्रँड बनवलास आणि तेवढ्या पुरतं न ठेवता काही मराठी लोकांनी तुला जसं सचिन म्हणाले की मराठी लोक एकमेकांचे पायच खेचतात असं नाही आहेत तर आधारही देतात आणि उंचावरही नेतात. एक वेगळी तुझी जर्नी सुरू झाली त्यांच्या या सुंदरच्या मार्गदर्शनामुळे आणि आज तू तुझी पहिली टूर घेऊन बाहेर पडली आहेस आणि किती महिला तुझ्याबरोबर आहेत ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा भारतातून बाहेर हा प्रवास केलाय ज्यांनी पहिल्यांदा प्रवास केलाय. रंजिता मला असं वाटतं की यश सक्सेस पैसा हे सगळं मिळवणं त्यातल्या त्यात सोपं आहे. सगळ्यात अवघड असतं विश्वास ठेवणं. त्यांच्या घरच्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्याबरोबर त्यांना इथे पाठवलेलं आहे. ही सगळ्यात मोठी कमाई आहे तुझी आणि पहिल्याच ट्रिपमध्ये तुझी यशस्वी ठरली. आय एम शुअर की तुझा हा प्रवास खूप उत्तुंग असणार आहे. सो ऑल द बेस्ट इथून पुढील प्रवासासाठी आणि आलेल्या सर्व माझ्या फ्रेंड्सना खूप खूप मनापासून शुभेच्छा अभिनंदन. किती कमाल ट्रिप झाली तुमची. अजूनही घरी जाऊ वाटत नाही. एन्जॉय करूया अजून 4-5 दिवस. खरंच कुणालाही विचार तू कोणीही सांगेल तुला जाऊ वाटते कुणाला अजिबात नाही वाटत आणि वाटलं पण नाही. तुम्हाला नाही वाटत आहे घरात तिथे वाट लागली असणार. 5 दिवस घरात स्वयंपाक कोण करतंय कोण बाई पोहोचली की नाही वेळेवर मुलांचं काय त्यांचा विचार करा जरा. आणि एक 15-20 दिवस जाऊन सगळं सेटल करून मग लगेच आता काय रंजिताने पुढची ट्रिप काय प्लॅन केली. लवकरच तिच्या चॅनलवरती ती कळवणार आहे कुठे जायचं आहे त्यामुळे तिची प्लॅनिंग होईपर्यंत तुम्ही घरी जाऊन ब्रेकला होतं दुबई करायची पण आल्याला कोणी म्हणते मला काश्मीरला जायचं आहे आता आपण सिंगापूरला काढूया कोणी म्हणते आपण अझरबैजानला काढूया पण मला दुबईला काढायची आहे असं सगळ्यांची मागणी चालू आहे. काय नाही चिठ्ठ्या काढा. आणि एक एक डेस्टिनेशन काढा. हे जे तुम्ही करताय हे आम्ही जिम्माच्या मार्फत केलं होतं त्यामुळे आय कॅन ऍक्च्युली फील युअर फिलिंग्स आणि मला आय कॅन रिलेट विथ यू की किती अविस्मरणीय ठरली अशी तुमच्यासाठी ही ट्रिप. अनेक मैत्रिणी झाल्या असतील त्या अनेक वर्षांसाठी टिकून राहतील जन्मभर टिकतील. मजा येणार आहे इथून पुढेही असाच हा प्रवास सुरू ठेवा आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ दिस. थँक्यू सो मच. बेस्ट ड्रेस मला असंच वाटलं होतं का इथेच आता सेटल होणार आहे कारण की इकडचं सारखंच दिसत होता कंटिन्यू. पुष्पा वंचकर बेस्ट पर्सनॅलिटी कोण पुनम ताई. तुम्ही पुनम ताई बघा आता मी काय बोलायचं त्याच म्हणताय. नाही पक्का पक्का तुम्ही नाहीये या म्हणतात की या नाहीये तुम्हाला काय वाटतं या असतील की नसतील. काय म्हणतात असतील मग या तुम्ही ते 30 वर्ष लग्नाला आता होतील. माझी पहिली एसटीची ट्रिप आहे.
सगळ्याजणी अनुभव करत असतील, मी फक्त बोलतीये. थँक्स रंजिता फॉर दिस वंडरफुल एक्सपिरियन्स. वी आर गोइंग टू चेरिश इट फॉर द लाईफ टाईम. ही आठवण कधीच विसरू शकत नाही ही अशा आठवणी दिल्यास. वय वर्ष 69 आणि गेम मध्ये तर सगळ्यात आधी आणि नुसतं आधी नाही त्या जिंकल्या गेम जिंकल्या. ऍक्च्युली एकदा विजेता काहीतरी जोर पाच दिवस कसे गेले कळलंच नाही. एकदम मस्त आता जेवून झालो आम्ही एकदम तृप्त. सर्व शीन गेलं झाला नष्ट. रोहन रंजिताची जोडी एकदम बेस्ट. अरे वा क्या बात है. किती छान किती छान. सोनालीसाठी एक स्पेशल गिफ्ट आहे ध्रुवाकडून आणि माझ्याकडून पण. आणि तुझी बहीण जी स्वतः नथ बनवते घरी तर तिने ही खास सगळ्याजणी वेअर केलेली आहे. आणि हे तुमच्यासाठी आणि हा आवाज तिचा बसलेला आहे. मगाशी तेच विचारलं की ट्रिपच्या आरडाओरडामुळे गेलेला दिसतोय आवाज. ओ दिस इज ब्युटिफुल. क्या बात आहे. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. आमच्या ताई आहे विण धाग्यातून नात्यांची. मी त्यांना सांगितलं मला एक असं गिफ्ट त्यांना द्यायचं आहे की जे तिला आवडेल तिला छान वाटेल आणि हलकं असेल ती एनीटाईम वेअर करू शकेल. तर तिने तिच्या आवडीने ती साडी काढून दिली आहे मला. नवीनच सुरुवात आहे. गृहिणी आहेत त्या त्यांनी विण धाग्यातून नात्यांची. थँक्यू श्रुतीताई. आणि विण धाग्याच्या नात्यातून धाग्यातून नात्यांची विण धाग्यातून नात्यांची. किती सुंदर. खूप सुंदर तुमच्या ब्रँडचं नाव आहे. आणि थँक्यू ताई. आणि मी खूप उत्सुक आहे बघायला. बघायची का आपण सगळ्या मैत्रिणींना दाखवू. बघायची का मैत्रिणींना. सुंदर. हो म्हटलं थँक्यू सो मच. किती सुंदर दिसते पहा. थँक्यू थँक्यू. बेस्ट. मला खूप आवडतं हे बघायला की यु नो मराठमोळ्या मुली गृहिणी काहीतरी स्वतःचं ब्रँड करतात, स्वतःचे चॅनल ओपन करतात आणि इतक्या यशस्वी होत आहेत. इट्स गुड टू सी. कारण असं कुठल्या तरी चॅनलवरती जाऊन कुठल्या तरी पिक्चरमध्ये काम करूनच ब्रँड बनवता येतं असं तसं राहिलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या घरात बसूनसुद्धा अनेक गोष्टी करू शकतात आणि जगभर पोहोचू शकतात. सो अमेझिंग. कंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. Thank you.